वेगवेगळ्या प्रकारचे दावे प्रतिदावे वाद विवाद या सगळ्यावर आपण सगळी मंडळी बारकाईने लक्ष ठेवून आहात आणि त्या संदर्भामध्ये मी बोलणार नाही तर त्या संदर्भामध्ये बोलण्याकरता इथं साक्षात प्रत्यक्षपणे आपले पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आलेले असल्यामुळे या विषयामध्ये फार मी आज काय बोलणार नाही। परंतु बांधवांनो भगिनींनो ज्या या मैदानावर गोळीबार मैदानावर खेळला सभा होती है आपल्या पक्षातले 40 आमदार जे आमदार आपल्यातून फुटून गेले आणि आपल्याच पक्षप्रमुखाला त्यांनी सत्तेतून पाय उतार केलं आणि ज्यांनी हा पक्ष संपवण्याकरता म्हणून गेली 40 वर्ष देव पाण्यामध्ये ठेवून बसले होते त्यांच्याच हातात हात घालून त्यांनी सरकार बनवलं हे पक्षातून बाहेर पडले आणि हे बाहेर पडत असताना यांनी सांगितलेली प्रत्येक वेळची वेगवेगळी कारण ही आपल्या सर्वांना ज्ञात आहेत आपल्या सर्वांना माहित आहे। काय सांगतात सांगतात की आम्ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन चाललो आहोत। काय सांगतात आम्ही हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहोत। काय सांगतात आम्ही जनतेचा विकास करण्याकरता म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर गेलो आहोत। वेळ फार कमी आहे पण याच मैदानावर मी आपल्याला आठवण करून देतो 1999 साली ज्या वेळेला शिवसेना भाजपची सत्ता गेली कारण 1995 ते 1999 आपली सत्ता होती पण 95 साली सत्ता गेली आणि सत्ता गेली तरी सावंतवाडीच्या टोकापासून तर अगदी श्रीवर्धनच्या टोकापर्यंत खोपोलीपर्यंत सगळेच्या सगळे आमदार हे कोकणी बांधवांनी शिवसेनेचे निवडून दिले होते। सत्ता गेली पण त्याही वेळेला जे एक असं व्यक्तिमत्व होतं की जे कधीच कोणासमोर झुकलं नाही कधीच कोणासमोर वाकलं नाही कधीच दिलेला शब्द उच्चारलेला शब्द कधी मागे घेतला नाही परिणामांची ज्यांनी कधी पर्वा केली नाही आयुष्यभर ज्यांच्या पाठीमागे संकट सावली सारखी वावरत राहिली ते जगामचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हे 1999 साली याच मैदानावर आले होते आणि जो माणूस आयुष्यभर कोणासमोर वाकला नाही झुकला नाही त्यांनी याच ठिकाणी कोकणी बांधवांना साक्षात दंडवत घातला कोकणी बांधवांसमोर नतमस्तक झाले त्यांच्या निष्ठेला त्यांनी सलाम केला। आज पुन्हा एकदा त्यांचे सुपुत्र माननीय उद्धव साहेब ठाकरे आज कोकणामध्ये ही सगळी अशा प्रकारची घटना घडल्यानंतर बाहेर पडलेत आणि ते पहिले कोकणात आलेत आपण कोकणी बांधवांनी हे समजून घेतलं पाहिजे की झालेली घटना झालेला आघात आणि आता बदला घ्यायचा असेल आता सूड घ्यायचा असेल तर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांचा विश्वास हा माझ्या कोकणावरच दिसतोय आणि म्हणूनच ते प्रथम या कोकणामध्ये आलेले आहेत आणि म्हणून आपली जबाबदारी वाढली आहे। आज इथं थोड्याच वेळात उद्धव साहेब येतील आपण सर्वांनी उद्धव साहेबांना सांगण्याची गरज आहे की उद्धव साहेब शिवसेना प्रमुखांनी आमचा सन्मान केलाय आदर केलाय आम्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे आम्हाला पद मिळवून दिली आहेत आम्हाला सत्ता मिळवून दिली आहे ही शिवसेना प्रमुखांनी प्रमुखांच्या विचारने मिळवून दिलेली आहे। काही लोकांनी जर तो विचार मातीत मिळवायचा प्रयत्न केला असला तरी सुद्धा हा शिमग्याचा सण आहे या शिमग्याच्या सणाच्या दिवशी होळीसारखा कोकणातला पवित्र सण आहे अशा प्रकारची गद्दार प्रवृत्ती उद्याच्या होळीच्या सणामध्ये आम्ही जाळून पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा हा आम्ही फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास पक्षप्रमुखांना देण्याची गरज आहे। मित्रांनो या ठिकाणचे आमदार हे आमदार सोडून गेले आणि सोडून गेल्यानंतर त्यांचे वडिलांची नाटकं मी तुम्हाला सांगितली की नाही सांगितली बाम लाव्या माहिती आहे का नाही माहिती अरे हा बाम लाव्या काय वेडा झालाय की काय मला समजत नाही हा सकाळ संध्याकाळ काय बरळतोय काय बोलतोय काय बडबडतोय मला असं वाटतं त्याचं डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि म्हणूनच त्यांनी ठाणेकरांचा हात धरलेला दिसतोय कारण वेड्याचं हॉस्पिटल तिथंच आहे काय सांगतात ही मंडळी की आज
उद्धव साहेबांनी सरकार असताना, उद्धव साहेबांचा मुख्यमंत्री असताना सगळे पैसे म्हणे राष्ट्रवादी काँग्रेसने पळवले, काँग्रेसने पळवले आणि शिवसेनेला पैसे दिले नाहीत। दुर्दैवाने आमच्याकडून तो प्रतिवाद व्हायला पाहिजे होता, शिवसेनेकडून तो होऊ शकला नाही, परंतु ज्यांच्या ज्यांच्या खात्याप्रमाणे ते पैशाचं वाटप झालं। परंतु आपल्याला माहित आहे की देवेंद्र फडणवीस सारखा एक अतिशय चलाक आणि चाणक्य भारतीय जनता पार्टीचा नेता, त्यांनी सांगितलं की 57% राष्ट्रवादी काँग्रेसने नेले, 33% काँग्रेसने नेले आणि आपल्या वाट्याला फक्त काय 12-13% आले। पण हा रामया मात्र गणित वेगळं सांगतो, तो म्हणतो 67% हे राष्ट्रवादी घेऊन गेली, 33% काँग्रेस घेऊन गेली आणि आपल्या वाट्याला 16% आली, म्हणजे जवळजवळ 116%, म्हणजे 100%चा हिशेब सुद्धा ह्या मूर्खाला मांडता येत नाही। आणि आज गावागावात फिरतोय, सगळीकडे फिरतोय आणि सर्वांना सांगतोय, मला आज स्कीमवर बोलायचं आहे, कदाचित तुम्हाला ते आवडेल ना आवडेल मला माहीत नाही, पण राजकारणापेक्षा माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला काय काय मिळेल ते सुद्धा मला आपल्याला सांगितलं पाहिजे। या निमित्तानं काय सांगितलं की उद्धव साहेब संकटाच्या वेळेला बाहेर पडले नाहीत। इथं रायगडची मंडळी असेल, रायगडचे जिल्हा प्रमुख इथं हजर आहेत, ज्या वेळेला तळयाला धरण फुटलं आणि अख्ख्या गावच्या गाव दरडीखाली गेलं त्यावेळेला उद्धव साहेब तुमच्याकडे आले नव्हते, उद्धव साहेब तुमच्याकडे आले होते। ज्या वेळेला 22 आणि 23 जुलै 2021 कोकणामध्ये महापूर झाला, 23 तारखेला महापूर झाला आणि कोरोनाचं संकट असताना सुद्धा 25 तारखेला उद्धव साहेब आमच्या चिपळूणमध्ये आले, हे आपल्याला आठवतं की नाही आठवतं? आणि आल्यानंतर त्या ठिकाणी तौक्त्या वादळ असेल, निसर्ग चक्रीवादळ असेल, आज हे खोटं सांगतात की NDRFचे निकष हे यांनी बदलले नाहीत, पण देशामध्ये NDRFचे निकष बदलून जास्तीत जास्त मदत देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी केलं, हे आपल्याला विसरून चालणार नाही। पुरापासून कोकण वाचावा म्हणून 10,000 कोटी रुपयाची तरतूद केली आणि 10,000 कोटी रुपयाची तरतूद करून त्या ठिकाणी 3,200 कोटी रुपये एकट्या चिपळूणकरता त्या ठिकाणी दिले। माझा प्रश्न आहे रामदास कदमांना, हे रामदास कदम 3 वेळा हे मुख्यमंत्री झाल्यापासून 3 वेळा एकनाथराव शिंदे रत्नागिरीमध्ये आले, हे रत्नागिरीमध्ये एकनाथराव शिंदे आले, एकदा त्यांच्या कदाचित इथं काहीतरी नात्या गोत्यात काहीतरी दुःखद घटना घडली म्हणून आले, पण रत्नागिरीमध्ये 2 वेळा आले, एकदा तर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी 850 कोटी रुपयाची उद्घाटन आणि भूमिपूजन हे एकनाथ शिंदे आले म्हणून करण्याकरता सांगितलं। मला तुम्हाला उदय सामंत प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही 850 कोटी रुपयाची उद्घाटन आणि भूमिपूजन करतो म्हणून तुम्ही सांगतात, तुम्ही सांगा तुम्ही ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीनं 850 कोटी रुपयाची उद्घाटन आणि भूमिपूजन झाली, तुम्ही त्या ठिकाणी नेहरू तारांगणाच्या धर्तीवर तारांगण उभं केलं ते एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालंय, तुम्ही तिथला फ्लायओव्हरचं उद्घाटन केलं ते एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालंय, तुम्ही बांधाऱ्याचं भूमिपूजन केलं ते एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये मंजूर झालंय, तुम्ही त्या ठिकाणी 135 कोटी रुपयाची नळ पाणी योजनेचं उद्घाटन भूमिपूजन केलं ते एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये झालंय काय? माझं जाहीर आव्हान आहे रत्नागिरीच्या सर्व जनतेला की या 850 कोटी रुपयापैकी 1 रुपयाचं सुद्धा त्या ठिकाणी प्रशासकीय मान्यता किंवा त्याला आर्थिक तरतूद ही एकनाथराव शिंदेनी केली नाही तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये झालेली तरतूद आहे। 1 रुपयाची तरतूद असेल तर जाहीर करा, त्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल असेल, टेक्निकल अप्रुव्हल असेल, त्याला त्या ठिकाणी बजेटमध्ये तरतूद असेल, ही सगळी उद्धव साहेब ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये झाली। आज आपण बघितलं की उद्धव साहेब इथं एकनाथराव आमचे विनायकराव राऊत बसलेत, त्यांना विचारा की त्यांचा खासदार फंड 5 कोटी रुपयाचा असायचा, तो राज्याचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी तो फंड गोठवला त्याच वेळेला आम्हाला 2 कोटी फक्त आमदारांना फंड होता, उद्धव साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादांनी 2 कोटी रुपयावरून तो 5 कोटी केला। डोंगरी विकासचा फंड आम्हाला वर्षाला 50 लाख होता, तो 1 कोटी केला। आमच्या जिल्ह्याचा नियोजन आराखडा हा 171 कोटीचा होता, त्याला एकही पैसा कोरोनाचं संकट असताना सुद्धा न कमी करता 244 कोटी रत्नागिरी जिल्ह्याला देण्याचं काम
हे माननीय उद्धव साहेबांनी केलंय हे लक्षात ठेवा. तुम्ही काय दिलंय, तुम्ही काय दिलंय, तुम्ही काही दिलत नाही. किंबहुना विक्रांत ज्यावेळेला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता त्यावेळेला महाराष्ट्र सरकारकडनं 700 कोटी रुपये हे पाणी योजना करता, जलजीवन मिशन योजना करता आले, ते सुद्धा माननीय उद्धव साहेबांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 67 जिल्हा परिषद केंद्र आहेत, आपली प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना 57 ॲम्ब्युलन्स विक्रम अध्यक्ष असताना मिळाल्या, त्या उद्धव साहेबांनी दिल्या हे लक्षात ठेवा. कोरोनाच्या संकटामध्ये 58 कोटी आणि 67 लाख रुपयाची जिल्हा परिषदेची नवीन इमारत उभी राहते आहे, ती सुद्धा उद्धव साहेब ठाकरेंच्या सरकारने दिली, हे तुम्हाला विसरून चालणार नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून संपूर्ण कोकणाला रस्त्याचं जाळं विणण्याचं काम हे माननीय उद्धव साहेबांनी केलं. आणि केवळ सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी ह्या दोनच जिल्ह्यांच्या विकासाकरता सिंधुरत्न योजना ही सुद्धा उद्धव साहेबांच्या सरकारने आणि उद्धव साहेबांनी कोकणावर प्रेम असल्यामुळं दिलं. सिंधुदुर्गाला मेडिकल कॉलेज हे उद्धव साहेबांमुळं मिळालं. रत्नागिरी जिल्ह्याला त्या ठिकाणी महिला आरोग्य केंद्र हे उद्धव साहेबांमुळं मिळालं. आणि तुम्ही मात्र काय केलं आमचं, तुम्ही एक पैसा तर दिलात नाहीच. परवांच्या विधानसभेच्या राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना कदाचित तुम्ही माझं भाषण ऐकलं असाल. सभागृहामध्ये आज चारही बाजूने मला घेरायचं काम सुरू आहे, मला बोलूच द्यायचं नाही, मला बोलायची परवानगी दिली द्यायची नाही. आणि जर बोलायची परवानगी दिली तर चारही बाजूने सगळे उठतात, पण त्यांना मी तेव्हाही सांगितलंय तुम्ही चारही बाजूने उठा नाही तर दहाही बाजूने उठा, भास्कर जाधवचा आवाज तुम्ही बंद करू शकत नाही, तुमच्या बापाची हिम्मत नाही. आणि मी त्यांना भिडतोय, परंतु मला त्यांना मी त्या दिवशी सांगितलं की तुम्हाला, तुम्ही जनतेचं सरकार म्हणता, तुम्ही सबका साथ सबका विकास आणि सबसा विश्वास अशा घोषणा करता, आणि उद्धव साहेबांनी आमचे बजेटचे दिलेले पैसे त्याचा त्याला तुम्ही स्टे दिलात, 25-15 पैसे त्याला तुम्ही स्टे दिलात, समाज कल्याणचे पैसे त्याला तुम्ही स्टे दिलात, हाच काय सबका साथ आणि पयावन खातं, हा पयावन खातं करतो. त्यावेळेला ते आमच्या महिला बिला इकडून जायच्या भेटायला त्या रस्त्यात भेटल्यानंतर मी त्यांना म्हणायचो, बायानू कुठं ग चालल्यात, तर नाही तो आमचा पर्यावरणला मंत्री आलाय ना तिकडे चाललोय, पर्यावरणला मंत्री. आज मला प्रश्न विचारायचा, विशेष करून गुहागर विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला. आज हा माणूस तुमच्याकडे येतो, तुमचा विकास करून माणूस करतो म्हणून सांगतो. 2009 साली ज्या वेळेला हा माझ्या समोर निवडणुकीमध्ये पराभूत झाला आणि त्यानंतर भयान वादळ आलं, खूप मोठं संकट आलं, रामदास कदम कधी मंत लोकांच्याकडे गेले, लोकांना भेटले? गेल्या 13 वर्षामध्ये अनेक संकट आली. त्या ठिकाणी 22-23 तारखेला पूर आला, पोसिराला दरड कोसळली, 18 माणसं गाडली गेली, रामदास कदम कधी फिरले? गेली 2-2.5 वर्ष कोरोनाचं संकट आलं, कोरोनाच्या संकटामध्ये रामदास कदम मतदारसंघात फिरले? जर फिरले असले तर रामदास कदम मी सांगावं की होय मी त्या वेळेला गेलो होतो. एकाही गावात हा माणूस गेलेला नाही. गेली 5 वर्ष हा मंत्री होता, या मतदारसंघामध्ये 1 रुपयाचं काम, 1 रुपयाचं तरी काम अटपायच. अजून तर खरी रंगत यायचीच आहे. आणि म्हणून ठीक आहे,
एक रुपयाचा सुद्धा या माणसानं काम केलेलं नाही. आपला मुलगा फक्त दापोलीतून निवडून आणायचा सूर्यकांतळीला पाडून. म्हणून सगळे पैसे हे फक्त आणि फक्त राज्याच्या तिजोरीतून जे काय आणले ते दापोली मतदारसंघामध्ये दिले, बाकीच्या ठिकाणी दिले नाही. आता हा कोणता विकास करणार आहे? हा माणूस कोणता विकास करणार आहे? 13-14 वर्षामध्ये एकदा येणे फिरलेला माणूस विकास करू शकला नाही. आणि म्हणून आता सांगतो तुम्हाला, एवढंच फक्त सांगतो, इलय हा वळवळ करत होता. मी साधारणपणे एखादा राजकीयचा एखाद्या राजकीय माणसाचा गेम करताना अतिशय शांत डोक्यानं करतो. यानं माझ्या मतदारसंघामध्ये नांदगावला सभा घेतला आणि उमेदवार जाहीर करून टाकेल सांगितला, मी हा उमेदवार पुढच्याला निवडून आणा. त्याच दिवशी निर्णय केला की हा मला काय पराभूत करतोय, पण याच्या पोराला मात्र मी आता पराभूत केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय मी केला. आणि मग मंडळगडच्या टोकापासून, दापोलीच्या टोकापासून सूर्यकांतजी दळवी असतील, सचिन कदम असतील, किशोर देसाई असतील, आमचा अमोल कीर्तिकर असेल, या सगळ्यांना त्या भागामध्ये जाऊन फिरून फिरून गोळा केले आणि गोळा करून या सगळ्यांचं एकमत केलं. या सगळ्यांचं ध्येय एक आहे, त्यांना सर्वांना विश्वासात घेतलं. आणि मग हा भावा आमचा चला कुठे गेला तो संजय कदम. या संजय कदमला आम्ही भेटलो आणि आम्ही सर्वांनी मिळून सांगितलं की ह्याला जर मातीत घालायचं असेल तर संजय कदमला इथं आणावा लागेल आणि संजय कदमला यावं लागेल. संजय कदमला आणावं लागेल आणि संजय कदमला इथं यावं लागेल. आणि याच्याबद्दल आमचं सर्वांचं एकमत झालं आणि आज संजय कदम हे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत, आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. आज आपल्याला निर्धार करायचा आहे, निश्चय करायचा आहे. आज अनेकांच्यावर केसेस, अनेकांची घोडं जप्ती, माझ्यासारख्याचं घर जाळलं, अशा अनेक गोष्टी यांनी केल्यात. आज चंद्रकांत चालके उपस्थित आहे, अंकुश काके उपस्थित आहे, राजू आमरे उपस्थित आहे, जीवन आमरे उपस्थित आहे. 3 महिने घर सोडून हे बाहेर आहेत बायका मुलांपासून. खोट्या मोठ्या केसेस दाखल करा, हे करा, ते करा, ते करा. पण रामदास कदम तुझ्यासारखा भंपक माणूस आणि या भंपक माणसाला आम्ही पुरून उरल्याशिवाय राहणार नाही, एवढं आम्ही तुम्हाला सांगतो. तू तर काय झाला फडतूसच आहे, तू तर काय की आमच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही. पण भगभाग 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 करण्याचं काम तुझं आहे, त्याची बोलती. या शिमग्याच्या दिवशी आपण सर्वांनी बंद करण्याचा निर्धार आणि निश्चय करूया. आणि जाता जाता संजय रावांचं स्वागत करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सुद्धा आवाहन करतो की नाराज होऊ नका. तुमचं आमचं सर्वांचं उद्दिष्ट एकच आहे, तुमचं आमचं सर्वांचं ध्येयच एकच आहे की ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली त्यांची गद्दारी संपवायची, हे तुमचं आमचं सर्वांचं ध्येय एकच आहे. आणि म्हणून मी राष्ट्रवादी सोडल्यानंतर, शिवसेना सोडल्यानंतर एकाही शिवसैनिकाला जर बोललो असेल, त्याला जर वाईट बोललो असेल, त्याचं वाईट चिंतलं असेल, तर एक उदाहरण सांगा, त्यानंतर राष्ट्रवादी सोडल्यानंतर तुमच्यापैकी एका तरी माणसाला मी दुखवलंय काय ते तुम्ही सांगा. तेच पालन संजय रावांकडनं करून घेण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. आणि म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दुधाचा पेला हा परिपूर्ण भरलेला आहे, त्याच्यामध्ये संजय रावांच्या रूपानं आज चिमुटभर साखर आम्ही टाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, हिंदू असतील, मुसलमान असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, त्यांनी केशराच्या रूपानं या दुधाची चव वाढवावी आणि ह्या गब्बरना मातीत घालावं असं आवाहन करतो. आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.